मागठाणे विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मंगळा गौरीचा कार्यक्रम थाटात साजरा झाला. या मंगळा गौरच्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची पत्नी वृषाली शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यात महिलांनी वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर मंगळा गौर कार्यक्रमामार्फत विशेष संदेश दिला. हा मंगळा गौर कार्यक्रम याची थीम महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेधार्थ संदर्भात होती. आज माननीय आमदार प्रकाशजी सुर्वे यांनी मागाठाणे विधानसभेत जो मंगळागौरीचा कार्यक्रम घेतलाय, या कार्यक्रमास उपस्थित आमच्या सर्वांच्या लाडक्या बहिणी वृषाली श्रीकांत शिंदे या उपस्थित राहिलेल्या आहेत. आणि आजची ही मंगळागौर थोडीशी वेगळी आहे, कारण इथे स्त्रियांवरील होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करून आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या प्रतिमेला राखी बांधून इथे मंगळागौर साजरी करण्यात आली. मंगळागौर म्हटलं की महिलांचा उत्साह असतो आणि या इथे लेक लाडकी त्याचप्रमाणे माझी लाडकी बहीण योजना याच्यामुळे महिलांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि अतिशय चांगले असे इथे मंगळागौर नुसती झाली नाही तर मंगळागौरची स्पर्धा होती आणि त्यातलेही प्राइजेस आता दिले गेलेले आहेत. मला वाटतं प्रकाशदादा सुर्वे असेल, आमच्या मीनाताई पानमन असेल, आमच्या सर्व नगरसेविका असतील ज्या नुकताच शिवसेनेत आलेल्या आहेत, मग गीताताई असतील, रिद्धी कुरसुंगे असतील, त्याचप्रमाणे आमच्या संध्या दोषी असतील, या सर्वजणी आज इथे उपस्थित आहे आणि मोठ्या जल्लोषात आणि अतिशय दिमाखात हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि खरोखर खूप मजा आली. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोहोचू शकत नाही म्हणून त्यांच्या प्रतिमेला आज आगमन करून असे स्वागत केलेलं त्याबद्दल आणि दुसरीकडे वृषालीताई यांचंही इथे आगमन झालं काबद्दल. वृषाली बहिणी या खरंच संपूर्ण मुंबईमध्ये सर्व महिला आघाडीच्या कार्यक्रमाला फिरतात. गेले 8 दिवस जवळजवळ त्यांनी आतापर्यंत 15 ते 16 कार्यक्रम केलेत आणि आताही त्यात एक कार्यक्रम करून आलेले आहेत आणि खरोखर सगळ्या संपूर्ण शिंदे कुटुंबीय हे सतत महाराष्ट्र राज्याच्या लोकांच्या हितासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात आणि तुम्ही बघितलं की खरोखर साहेब नाही आले पण साहेबांची प्रतिमा आली तरी केवढा उत्साह होता. तर खरोखर साहेब जेव्हा येतात तेव्हा खरोखर उत्साहाला उधाण आलेलं असतं आणि खूप आनंद झाला. आणि प्रकाशदादा सुर्वे यांचा कार्यक्रम म्हणजे अफलांतू आणि आमच्या विभाग प्रमुख मीनाताई पांडे.